देशातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे पंतप्रधान हे कोगनोळी येथे राहिले आहे मिशन कोगडोळी तालुका सतरा लाख रुपये निधी मंजूर झाला होता या निधीतून गरीब असो व श्रीमंत त्यांच्या घरापर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे काम होणार होते कोट्यावधी रुपये खर्चून सुद्धा हे काम अर्धवटच राहिलेले आहे प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घरापर्यंत स्वच्छ पाणी देण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असून त्यासाठी जलजीवन मिशन ही योजना तयार केली आहे कोगनोळी येथे दोन कोटी सतरा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता या कामाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री शशिकला जले व खासदार अण्णासाहेब जले यांच्या हस्ते श्री श्रीफळवाढ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता यावेळी बोलताना मंत्री शशिकला जुले यांनी सांगितले होते की या जलजीवन मिशन योजनेवरती संपूर्ण देखरेखीसाठी जल जीवन या नावाने केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे ज्या ठिकाणी रस्ता मंजूर झाला आहे त्या ठिकाणी जल जीवन योजनेचे काम तात्काळ पूर्ण करावे अशा सूचना ठेकेदारांना दिल्या होत्या असे असताना देखील कोगनोळी येथील जलजीवन मिशन कारभाराकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही गावामध्ये अनेक ठिकाणी या योजनेचे काम झाले नसल्याने व झालेले काम निकृष्ट दर्जाचे केल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे येथील महादेव गली येथे जलजीवन जीवन मिशनचे काम पूर्णपणे झालेले नसून एकाही घराला या योजनेतून नळ जोडणी केली नाही नळ जोडणी झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा नवीन रस्ता करायचा नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले असताना देखील येथील मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कसे झाले असा ग्रामस्थातून प्रश्न निर्माण होत आहे गावामध्ये अनेक रस्त्यांचे उपकरण करून या पाईपलाईन घातलेल्या असून सर्व पाईपलाईन ह्या उघड्यावरतीच पडलेल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असून सदर कामाचे ठेकेदार हे काम सोडून गेल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या जलजीवन मिशन कामाकडे लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे कोगनोळीहून अनिल नवाळे